नमस्कार मित्रांनो, जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सगळे? आज या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना एक कविता मी ऐकवणार आहे. ती आहे कवी किरण येले यांची बाईच्या कविता, या त्यांच्या काव्यसंग्रहातली कविता. आणि या कवितेसाठी मला इथे साथ द्यायला शंतनू आहेच. फार कमालीची कविता आहे, बघा कशी वाटते. कवितेचं नाव आहे सुरमई. तुम्हाला सुरमई माहितीये का? तुम्हाला सुरमई माहितीये का? बरोबर, चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहिती नाही. पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमई विषयी? अरे, तुम्हाला तर सगळंच माहितीये की तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचा ताजेपणा ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचा ताजेपणा ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते. तिला एखाद्या पार्टीत कसं सर्व्ह करावं ते, किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते. पण म्हणून तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहितीये असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. पण म्हणून तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहितीये असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहित नाही. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहित नाही. तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहित नाही. तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करते ते माहित नाही. आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही. आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही. एक सांगतो, रागावू नका. तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहितीये, सुरमई नाही. एक सांगतो, रागावू नका. तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहितीये, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच, अगदी तेच बाईच आहे. मला असं वाटतं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका पुरुषाने बाईवर केलेली ही इतकी सुंदर कविता आणि ही इतकी अप्रोप्रिएट कविता आज मला तुम्हाला सगळ्यांना ऐकवता आली. प्रत्येक वेळेला आपण महिलांचं स्वातंत्र्य, महिला आता किती पुढारल्या आहेत, किती पुढे आल्या आहेत याचा विचार करत असतो. पण खरंच खऱ्या अर्थानं आम्ही महिला, त्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे की नाही हा प्रश्न आपण सगळ्यांनीच स्वतःला विचारायची गरज आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात जी कोणी बाई आहे तिला आपण बाईसारखं वागवतो आहे, सुरमईसारखं नाही, ह्याचा विचार करूया. आणि यापुढचा प्रत्येक दिवस महिला दिन म्हणून साजरा कसा करता येईल ह्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा इंटरनॅशनल विमेन्स डेच्या अर्थात जागतिक महिला दिनाच्या आम्हा सगळ्यांतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनल आवडत असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. बेल आयकनवरती क्लिक करा, म्हणजे आम्ही जे नवीन व्हिडिओज अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.